काँग्रेसकडं आगरी नेते पण आहेत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीकडं एकही आगरी आमदार राष्ट्रवादीचा नाही आहे, ना विधान परिषदेमध्ये ना विधानसभेत. आणि तसंही राष्ट्रवादीकडं आजच्या घडीला आगरी नेतृत्व आजच्या घडीला या नवी मुंबई उरण पनवेल परिसरामध्ये नाही आहे. आज पनवेल नगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये 111 नगरसेवक आहेत, त्याच्यामध्ये 56 नगरसेवक हे आगरी आहेत, निवडून आले विविध पक्षातले आहेत पण आगरी आहेत. पनवेलमध्ये 90% ना 95% नगरसेवक आगरी आहेत. दोन्ही महानगरपालिका या भाजपकडे आहेत, उरण नगरपालिकाही भाजपकडे आहे. म्हणजे आजच्या घडीला ऐरोली बेलापूर उरण पनवेल पेणपर्यंत एक उरणचा अपवाद सोडला तर त्या आगऱ्यांनी त्या ठिकाणी मारवाडी समाजाचा एक आमदार निवडून दिलेला आहे. परंतु सर्व ठिकाणी हे जे आमदार आहेत ते भाजपचे आहेत आणि आगरी समाजाचे आहेत. आणि ह्या सर्व घडामोडीमध्ये माझी सातत्याने साहेबांकडे मागणी असते की कुठंतरी एक आगरी समाजाला एक स्थान द्यावं, नेतृत्व द्यावं, ही साहेबांकडे मी सातत्याने मागणी केलेली आहे. आणि मध्यंतरच्या काळात इलिगल काढलेले प्लॉट प्रशांत ठाकूर तेही कॅन्सल करण्याचं काम, पाठपुरावा करण्याचं काम मी स्वतः केलं. दीपा चव्हाण नामक महिलेने जेव्हा 2 FIR दाखल केल्यानंतर गणेश नायकाला अटक करावी म्हणून आंदोलन करणारेसुद्धा महिलांच्या नवी मुंबई पनवेल उरणमधल्या महिलांनी मोर्चा काढून त्यावेळीसुद्धा माझी भूमिका महत्त्वाची होती. ज्या ज्या ठिकाणी भाजपचे नेते चुकत होते त्यांना उत्तर देण्याचं काम एक राष्ट्रवादीचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी आजपर्यंत करत आलेलो आहे. भविष्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका ही महाविकास आघाडीची व्हावी, या ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा फडकावा, पनवेललाही फडकावा आणि उरणला, या हेतूनही माझं उरण पनवेल नवी मुंबई परिसरामध्ये काम चालू आहे. आणि यासाठी तुमच्या सर्व पत्रकारांचं मला या ठिकाणी मनापासून नेहमी सहकार्य मिळत राहिलेलं आहे, असंच पुढेही भविष्यात सहकार्य मिळावं अशी मी या ठिकाणी मनापासून पत्रकारांना विनंती करतो. प्रत्येक माणसाने हे जाणलंय तुमचा प्रवास सगळ्यांना परिचित आहे, तसं काही सांगण्याची गरज नाहीये. तुम्ही काय संघर्ष केला, राष्ट्रवादी कशा प्रकारे वाढवली, मेलावे कशा प्रकारचे घेतले, खडतर म्हणजे अगदी दगडातून तुम्ही पाणी काढण्याचा प्रयत्न केला, तरीही आत्ता ज्या पद्धतीने तुम्ही एक उल्लेख केला की प्रशासक निरीक्षक म्हणून 2 नेमणे गेलेले आहेत, म्हणजे दुसरा एक निरीक्षक नवी मुंबई परिसराला दिलेला आहे, अशी काय गरज वाटली पक्षाला की दुसरा निरीक्षक नेमा? आता ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे, परंतु कसं आहे आपल्याकडं नवी मुंबईमध्ये संपर्कमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे प्रभारी म्हणून आव्हाडसाहेब काम बघतायत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुण्यातली लोकं राहतात म्हणून दिलीप वळसे पाटील साहेबांचं पण या ठिकाणी लक्ष असतं, कारण जुन्नर आंबेगाव खेड मंचर हा जे लोक आहेत या बेलापूर त्याच्यामुळे त्यांचंही या ठिकाणी काम बघत असतात, त्यांनाही साहेबांची जबाबदारी दिलेली आहे. तसंच साताऱ्याचे म्हणजे ऐरोली मतदारसंघामध्ये 3 लाखाच्या आसपास मतदार आहेत, तर त्या ठिकाणी एक बाबा माथाडी लोक मोठ्या प्रमाणात राहतात म्हणून शशिकांत शिंदे साहेबांची जबाबदारी दिले. पूर्वीच्या काळात गणेश नाईक गेल्यानंतर निरीक्षक म्हणून एक आगरी समाजाचा म्हणून माझ्यावर जबाबदारी दिले. माझं दीपक आबा साळुंकेशी 2 जूनला झालेलं बोलणं असं होतं का माढा मतदारसंघ त्यांना बांधायचा आहे आणि माढा मतदारसंघातली लोकं लोकसभेतील बहुतांश नवी मुंबईत राहतात आणि लोकसभेची तयारी करण्या दृष्टिकोनातून साहेबांनी मला जबाबदारी दिलेली आहे जयंत पाटील साहेबांनी, तर आपल्याला दोघांना एकत्र जाऊन काम करायचं आहे. नेते अजून आले त्याच्याने काही फरक पडेल, त्याच्यामुळं अजून संघटनाही बळकट होत असते, त्याच्यामुळं उद्या अजून कोण त्याच्यामध्ये अजून वाढवलं तर ती संघटनेला ताकद देण्याचं काम वरचे नेते करत असतात, एवढंच माझं मत आहे. कसं आहे महाविकास आघाडीची बैठक नुकतीच झाली होती, त्याच्यात मी सांगितलं कोणकोण बैठकीला उपस्थित होते, एकत्रित निवडणूक लढवायचं ठरलं, 31 तारखेला आरक्षण पडणार होतं, आरक्षण पडल्यानंतर परत आम्ही एकत्रित बसायचं आमचं ठरलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने जर नवी मुंबईमध्ये सत्ता आणायची असेल तर तिन्ही पक्ष एकत्र राहणं ही काळाची गरज आहे. जर वेगवेगळे राहिले तर त्याचा फायदा ॲटोमॅटिक भाजपला होऊ शकतो, त्याच्यामुळं या ठिकाणी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवली तर 100% महाविकास आघाडीचा महापौर या ठिकाणी बसेल. ज्या पद्धतीने तुमची मागच्या काळात कालखंडामध्ये चर्चा होती की सिडकोचं अध्यक्षपद तुमच्याकडे येणार आहे,
सिडकोचं महामंडळाचं वाटपच होत नाही आहे, काय प्रॉब्लेम आहे? हा विषय माझा नाही आहे, हा महाविकास आघाडीच्या सरकारचा निर्णय आहे. यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, माननीय उद्धव साहेब आहेत, अजितदादा आहेत, जयंतराव पाटील साहेब, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आहेत, अशोक चव्हाण साहेब आहेत. हे एकत्रितपणे निर्णय घेण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते मंडळी घेणार आहेत. त्याच्यामुळं महामंडळ कधी जाहीर करायचं, काय करायचं, हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब हे एकत्रितपणे ठरवणार आहेत. आता मी स्वतः सिडकोच्या चेअरमॅन पदासाठी इंटरेस्टिंग आहे, यासाठी सातत्याने मोठ्या साहेबांशी, जयंतराव पाटील, अजितदादांशी, तटकरे साहेबांशी या संदर्भात बोललेलो आहे. मी स्वतः सिडको प्रकल्पग्रस्त आहे, शिक्षण BSc झालं आहे, राजकीय अनुभव आहे, आणि विविध सिडकोमधील JNPT परिसर सगळ्या कामाची मला जाण आहे. त्याच्यामुळं सिडकोचं चेअरमॅनपद मला मिळावं यासाठी मी आग्रही मागणी माझ्या राष्ट्रवादीच्या पवारसाहेबांपासून सगळ्या नेत्यांकडे केलेली आहे. शेवटी निर्णय हे नेते मंडळी घेतील. कारण कसं असतं, नगरविकास मंत्रीपद हे शिवसेनेकडं आहे आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडं आहे. ज्याच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद असतं त्याच्या विरोधकाकडं हे महामंडळ जातं असापर्यंतचा संकेत आहे. म्हणजे जर सण तुम्ही 90 सालापासून सगळं पाहिलं सत्तेतलं राजकारण, ज्या ज्या काळात म्हणजे 95 साली शिवसेना BJP सत्ता होती, त्यावेळेस नारायण मराठे BJP सिडकोचे चेअरमॅन झाले, अशाच प्रकारे सातत्याने ज्याच्याकडे कॅबिनेट असतं त्याच्या विरोधातला हा महामंडळावरती जातो. आता आपण प्रशांत ठाकूर यांचा उल्लेख केलात, एक आपवा सोडला तर महाराष्ट्रामध्ये नगरविकास खातं आणि मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस साहेबांकडे होतं, सिडकोचं चेअरमॅनपद त्यांच्याकडे दिलं. परंतु ह्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय काम करावं किंवा नाही केलं हे सर्व जनतेला माहीत आहे. फक्त एक काम केलं, स्वतःचे 358 प्लॉट काढण्याचं काम प्रशांत ठाकूर चेअरमॅन असताना केलं आणि मी सातत्याने बोलत आलो. नैना प्रकल्पाला संपूर्ण गाववाल्यांचा विरोध आहे, परंतु त्याचा पहिला फैसचा नारळ फोडण्याचं काम प्रशांत ठाकूर चेअरमॅन असताना रामशेठ ठाकूरनी केलं हे अख्ख्या जनतेला माहीत आहे. जे मात्र कॉन्ट्रॅक्टर आहेत हे तर अख्ख्या जनतेला माहीत आहे, परंतु त्यांनी स्वतःची छाप कधी त्या ठिकाणी पाडली नाही. त्यांनी फक्त कामाच्या भीतर कुठल्या गोष्टीत लक्ष दिलं नाही. आता त्यांनी 100 प्लॉट काढलेले आहेत, तसे 358 प्लॉट आहेत, तसे जे मात्र जे 100 प्लॉट आहेत जे सेम कंडिशनमध्ये जसे प्रशांत ठाकूरचे म्हणजे पत्नीच्या नावाने प्लॉट होते तसे जे मात्र 100 प्लॉट आहेत आणि तेही सेक्टर बदलून दिले गेलेले आहेत. आणि ज्या ठिकाणी जसं जर कोर्टामध्ये ज्याच्या जागेवर दिलं तो माणूस कोर्टात गेला आहे म्हणजे ते पूर्णपणे इल्लिगल आहेत. असा सगळा प्रकार आहे. माणूस तिथं गेल्यानंतर स्वतःचा स्वार्थ बघण्यापेक्षा जनतेने शासनाने जेव्हा ज्याचं शासन त्यांनी पाठवल्यानंतर लोकांची कामं व्हायला पाहिजेत, प्रकल्पग्रस्तांची कामं व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी समन्वय साधला गेला पाहिजे, अशा पद्धतीने काम करणं आवश्यक आहे असं माझं तरी मत आहे. शिक्षण संस्थेमध्ये साहेबांनी आजपर्यंत कधी मोठ्या साहेबांनी राजकारण आणलं नाही. रयत शिक्षण संस्था साहेबांचं म्हणजे एक हृदयातलं वेगळं स्थान आहे आणि ते जपण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये सर्व पक्षातली लोकं त्याच्यामध्ये मॅनेजिंग काउन्सिल सदस्य, जनरल मेंबर सगळे आहेत त्याच्यामध्ये. आता रामशेठ ठाकूरला ठाकूर साहेबांची एक सवय आहे, आवळा देऊन कोवळा काढायची, असं म्हणजे वावगं ठरणार नाही. कसं आहे, त्या ठिकाणी पवारसाहेबांचे पाय धरायचे, मदत करायची, इकडे भाजपबरोबर राहून राजकारण करायचं आणि भाजपमध्ये काम करा असताना राष्ट्रवादीला दाबवायचं काम करायचं, ही रामशेठ ठाकूर प्रशांत ठाकूरची पहिल्यापासून प्रवृत्ती आहे. म्हणजे आपल्याला महाविकास आघाडीकडनं पण त्रास होऊ नये आणि केंद्रात त्यांचा सत्ता असल्याकारणाने ED BD CBI त्रास होऊ नये, म्हणजे स्वतःची कातडी वाचवण्याचं धोरण त्यांचं आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी ते मदत करून स्वतःला कसं बचाव करता येईल हे काम करण्याचं काम त्या ठिकाणी आजपर्यंत पण त्याच्यात 358 प्लॉट रद्द करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने केलं ना. भेटतील नाही भेटतील तो नंतरचा पार्ट आहे, पण त्या भूमिकेत ठाम भूमिकेत आले ना. फर्स्ट टाईम प्रशांत पाटलांनी मला तर कोणी थांबवलं नाही करू नको म्हणून. मी सातत्याने पाठबरोबर एक नाही ते 4-4 पत्र दिली आणि आजपर्यंत मी माझा राजकारणात समाजकारणात काम करत असताना कधी कोणाच्या बापाला घाबरलो नाही.
तुम्हाला एक सांगतो, आणि माझी दोन्ही मुलं राजकारणात आणली नाहीत. हा माझा छोटा आहे अद्वैत, हा फॅशन डिझाईन कम्प्लीट केला आम्ही तिथनं, तोही विकला जाणार आहे. मोठा मुलगा माझा डॉक्टर झाला MBBS, त्याला आता परत पवारसाहेबांकडे मी घेऊन गेलो होतो, तोही विकला चाललाय. आत्ताचं राजकारण मनी पॉवर, मॅन पॉवर, मसल पॉवरचं आहे, त्याच्यामुळं दोघंही माझे पूर्ण व्यवस्थित शिकलेले, दोघांना बाहेर केलेलं आहे. आणि आयुष्यामध्ये मी राजकारणावर कधी जगलो नाही. माझा स्वतःचा बिझनेस आहे, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे, स्वतःचे ट्रेलर, स्वतःचे बस, स्वतःच्या छोट्या मोठ्या गाड्या, लेबर रिलेटेड कामं माझे मोठ्या प्रमाणात चालू आहे. माझा 14-15 कोटीचा टर्न ओव्हर आहे, व्यवस्थित काम करतो. त्याच्यामुळं पनवेलमध्ये हे धनधणगे आहेत. आणि मी 15 वर्षाच्या कालखंडामध्ये जे म्हत्रे असो, रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर असो, ह्याचा चहाचाही मिंदा नाही. म्हणजे काही लोक बॉर डोनेशन मागायला, हे मागायला, ते मागायला, सर मी आजही कुठल्या कार्यक्रमासाठी कधी यांच्याकडं खणाकडं कधी हात पसरवणार नाही. जेवढे कार्यक्रम केले ते माझ्या स्वखर्चातनं करत आलेलो आहे. त्याच्यामुळं त्यांचं पैशांवरती चाललेलं राजकारण आहे. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हे त्या ठिकाणी त्यांचं ब्रीद वाक्य आहे. भाऊ, तुम्ही इतके इतका खर्च केला आणि त्याच्यानंतर पक्ष वाढवला, स्वखर्चाने सगळं करून हे सगळं पक्ष वाढवला, तरीही तुमच्यावर जी एक जबाबदारी कमी करत आहेत, म्हणजे तुमचं निरीक्षक पद हे दुसरं अजून एक त्याला जॉईन करतात, अन्याय नाही का? मला मी कधी अन्याय समजला नाही. आता आयुष्यभर 15 वर्षात राजकारणात मला काय मिळालं नाही म्हणून अन्याय झाला असं कधी समजत नाही. मी निष्ठावंत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, मी पवारसाहेबाचा कट्टर समर्थक आहे. अर्धा प्रश्न राहिला, त्यातला एक दुसरा प्रश्न असा होता की हा भार कमी करून कुठेतरी चुणूक आहे का की सिडकोचा अध्यक्षपद पुढे मिळणार आहे? हे सर्व साहेबांकडे त्याची कल्पना असेल, मला काय ह्याची काही माहिती नाही आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 2-5 महिन्यापूर्वी तर म्हणजे जवळजवळ फिक्स झालं होतं की अध्यक्षपद जवळजवळ फिक्स, आता अचानक आम्ही का ठेवले होते, म्हणजे तुमचं अंतर्गत काय, म्हणजे प्रॉब्लेम काय? आता मला नाही माहिती ना, सगळ्या महाविकास आघाडे हे नेते एकत्र बसून त्याच्यावरती निर्णय घेणार, आणि ते तिघांचं एकमत व्हायला पाहिजे. त्याच्या सत्तेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे ना, ते एकमत झाल्यानंतर लवकरच महामंडळ जाहीर होतील. तुम्ही नाराज नाही हे स्पष्ट आहे? अच्छा, अजिबात नाही. मी कधीच म्हणजे धंद्यात लॉस गेलो तरी नाराज होत नाही. कशा झालं नाराजगी काय करायची आहे? माणसाने जिंदा दिल सारखं जगायला पाहिजे आयुष्यात. प्रशांत पाटील आजपर्यंत इतरांना अंगावर घेत होते तशा प्रकारचा सिलसिला 100% त्याच्यामध्ये कुठेही नाही आहे. मी काय बोललो, आपण चोऱ्या मऱ्या करत नाही, 2 नंबरचे धंदे नाहीत, लुटिंग करत नाही, कोणाला फसवत नाही, त्यामुळे घाबरण्याचं कारण येत नाही आयुष्यामध्ये. आणि आपल्यावर केसेस हे आंदोलनाचे आहेत, प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याच्या केसेस आहेत. आपल्यावरती चिटिंग, लुटिंग, 400-500 गुन्हे बिन्हे नाही आहेत, चोरीचे गुन्हे नाही आहेत आणि कधी आयुष्यात झालेले नाहीत. आपल्यावर कुठे असे महिलांचे पण गुन्हे नाही आहेत. टोळा म्हणावा का? हा, टोळा म्हणावा का? ते ज्यांनी संबंध नाही समजून जावं. आता अजितदादांनी सांगितलं याच्यावरती गुन्हे आहेत, त्यांना पहिला हद्दपार नाही तर तडीपार करा. आता अजितदादा स्टेटमेंट होतं ना, नसेल तो नायकाला मौका लावा. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.